अगर ब्राह्मण समाज का अगर तुमको बदवा लगा, तुम कहीं के भी नहीं रहते, मैं बोलना चाहता हूँ। 10% ईडीएम्स के बारे में अपने पूरे ब्राह्मण समाज पूरे रोड पे आ चुके हैं अभी। इसका इंसाफ मिलना चाहिए, अगर इंसाफ नहीं मिला आने वाले दिनों में इनके साथ हम जेल जाने के लिए भी तैयार है बोल के बोलना चाहता हूँ। वो पार्टी ये पार्टी नहीं, ये जो स्टेट के लीडर रहते बड़े लोग रहते, मैं छोटा आदमी हूँ, मैं चाय बेचने वाले का बेटा हूँ। दत्तात्रेय पाटिल अप्पूगौड़ा साहब को अगर ये समाज के ऊपर अगर मोहब्बत है तो आके समाज वालों के साथ में स्ट्राइक बैठो। 10% EWS अगर ये समाज को लागू होगा तो जब आप खाप देखना चाहिए दक्षिण मध्य क्षेत्र के अंदर। आज मैं बोल रहा हूँ, आज मैं यहाँ पे ये लोगों के बीच कोई पार्टी का लीडर बन के नहीं आया हूँ, एक रायर भक्त का मैं एक भक्त बन के यहाँ पे आया हूँ। उस टाइम पे ये समाज पार्टी नहीं देके, तुम्हारे घर को देके, तुम्हारे माताजी को देख के ये समाज जोड़ दिए। आज ये समाज के साथ तुम ना इंसाफी मत करो, इंसाफ दिलाओ ये समाज को। बहुत हर टाइम तुम्हारे को ये समाज साथ देते आए, 5 इलेक्शन हुआ है तुम्हारे घर में, एक ही फैमिली से आप जीत लेते आए। अगर ये समाज को 10% नहीं मिलेगा तुम्हारा हार पक्का है बोल के मैं बोलना चाहता हूँ। ब्राह्मण विरोधी नीति सरकार के, ब्राह्मण विरोधी नीति के, एकाकी हो रहा था, एकाकी हो रहा था, ब्राह्मण विरोधी नीति सरकार के, आज गुलबर्गे के अंदर जो ब्राह्मण समाज आज जो भी मेजोरिटी उनका अगर थोड़ा बहुत भी अगर रहे तो बहुत बड़ा ताकत है हमारे बीच, मैं बोलना चाहता हूँ। आज गुलबर्गा के अंदर जो सियासत कर रहे हैं के समाज के नाम पे, आने वाले दिनों में ये समाज सबक सिखाएंगे बोल के मैं बोलना चाहता हूँ। अगर दत्तात्रेय पाटिल अप्पूगौड़ा साहब को अगर ये समाज के ऊपर अगर मोहब्बत है, अगर तुम्हारा सरकार अगर तुम्हारा भी बात नहीं मान रहा तो आके समाज वालों के साथ में स्ट्राइक बैठो। तुम्हारे समाज के मास्टर परसों तुम समाज में एक प्रोग्राम करते, समाज के नाम पे इलेक्शन का काम करने के लिए जा रहे, पहले 10% बिफोर इलेक्शन 10% EWS अगर ये समाज को लागू होगा तो जब आप खाप देखना चाहिए दक्षिण मध्य क्षेत्र के अंदर। अगर ये समाज को 10% नहीं मिलेगा तुम्हारा हार पक्का है बोल के मैं बोलना चाहता हूँ। दत्तात्रेय पाटिल साहब को हर टाइम तुम्हारे को ये समाज साथ देते आए, 5 इलेक्शन हुआ है तुम्हारे घर में, एक ही फैमिली से आप जीत लेते आए। जब जनता दल से बाय इलेक्शन में हम लोग आपको टिकट देने के बाद में भी ये समाज तुम्हारा हाथ पकड़ा था, उस टाइम पे ये समाज पार्टी नहीं देके, तुम्हारे घर को देके, तुम्हारे माताजी को देख के ये समाज जोड़ दिए। आज ये समाज के साथ तुम ना इंसाफी मत करो, इंसाफ दिलाओ ये समाज को। बहुत बड़े बड़े बुजुर्ग लोग है, अगर ब्राह्मण समाज का अगर तुमको बदवा लगा तुम कहीं के भी नहीं रहते, मैं बोलना चाहता हूँ। आज मैं बोल रहा हूँ, आज मैं यहाँ पे ये लोगों के बीच कोई पार्टी का लीडर बन के नहीं आया हूँ, एक रायर भक्त का मैं एक भक्त बन के यहाँ पे आया हूँ। आज मैं बोलना चाहता हूँ, वो पार्टी ये पार्टी नहीं, ये जो स्टेट के लीडर रहते बड़े लोग रहते, मैं छोटा आदमी हूँ, मैं चाय बेचने वाले का बेटा हूँ। आज ये समाज पे एक मोहब्बत है, इनके ऊपर एक रेस्पेक्ट है बोल के मैं यहाँ पे आया हूँ। आज समाज वालों के साथ में ठहरूंगा, इसका इंसाफ मिलना चाहिए, अगर इंसाफ नहीं मिला आने वाले दिनों में इनके साथ हम जेल जाने के लिए भी तैयार है बोल के बोलना चाहता हूँ। सभी पत्रकर्ताओं को स्वागत करते हुए अभी आज 10% ईडीएम्स के बारे में अपने पूरे ब्राह्मण समाज पूरे रोड पे आ चुके हैं अभी, क्योंकि प्रधानमंत्री श्रीमान मोदी जी ने 10% EWS के माफिक और अपने ब्राह्मण समाज के लिए और भी कुछ भी तरक्की हो जाए और तरक्की होने के लिए उन्हें 10% ने 10% EWS इकोनॉमिकली वीकर्स के लिए दिए हैं। मैं लेकिन आज ये सरकार स्टेट सरकार ने हमारे को अभी 10% लागू करने के अभी उन्होंने अभी सोच रहे हैं, ये 3 साल हो गए, तभी अभी 4 साल हुए तो भी अभी वो सोच रहे हैं, मगर सोचने में वक्त अभी बहुत कम है, मगर वो वक्त के अंदर वो जो भी जो निर्णय नहीं लिए और वक्त का इंतज़ार उन्होंने ब्राह्मण से करना पड़ेगा, क्या होगा क्या नहीं होगा उन्हें सोचना पड़ेगा। क्यों बोले तो आज यह ब्राह्मण युक्ति, ये ब्राह्मण संगठन और पूरे ताकत के साथ उभर रहा है, लेकिन ये इलेक्शन में ब्राह्मण की ताकत क्या है वो समझने के लिए आप मत सोचो, मगर समझ जब जागेगा तब आप समझेंगे
क्या है भरम ब्राह्मण है बोलकर। जब परशुराम जब जागे थे, जब राम राम के राम राम बोलते थे, मगर वक्त पर आ गया तो परशुराम बन गए हैं। वैसा ये इलेक्शन के टाइम पर हमारे को परशुराम बनने के लिए मौका मत दो, राम राम बनते हुए हम जाएंगे और आप भी हमारे साथ में रहना चाहिए, वरना नहीं रहे तो आप इसका भुगतना पड़ेगा। इसका वजन बहुत बड़ी है और आप इसको नज़रअंदाज करते हुए जो भी अभी आ रहा है, समय अभी कम है, उस कम में 10% 10% डिटेल जो करना है जो करिए, वरना नहीं करेंगे तो आगे बहुत आपके लिए बहुत तकलीफ़ है। ये बोलते हुए मैं आपसे गुजारिश करता हूँ, जब बम्बई सरकार से भी गुजारिश करता हूँ और यहाँ के लोकल MLA से भी मैं गुजारिश करता हूँ, कोई हम भारतीय जनता पार्टी के विरोध नहीं है, जो भी हमारे को करते हैं वो कोई पार्टी का संबंध नहीं है, चाहे JDS हो, चाहे भारतीय जनता पार्टी हो, चाहे कांग्रेस हो, जो हमारे EWS 10% इम्प्लीमेंट करेगा वो उनके साथ हम रहेंगे, यही हमारी बात रहेगा। और जो अभी आज तक हम भारतीय जनता पार्टी के साथ थे, मगर अब भारतीय जनता पार्टी हमारे को साथ नहीं देंगे तो आगे वो सोच ले क्या होगा क्या नहीं होगा, मगर अभी तक हमारा भारतीय जनता पार्टी थे, अब सोचना पड़ेगा किसके साथ हम जाना है। वो सोचने के लिए आप हमारे को वक्त मत दो, अभी वक्त हो चुका है। अभी ये इलेक्शन के कोड ऑफ कंडक्ट आने से पहले ये 10% केवल 10% हमारे लिए ही आना। EWS अंदर है नरेंद्र मोदी और नम आदरणीय गौरवान्वित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और EWS अंत आर्थिक हिंदुदे अरे बड़वे अरे मीसला इलाद्री जारी तुम्हें मूर् वर्ष आयत देशद्यंत जारी तुम नम राज्य सरकार इन जारी तरदे कड़गण्तु नम ब्राह्मण समाज इन विरोधी याकंतर यह मूर् वर्षदी नम भाष्ट बड़ ब्राह्मण सौलभ्य अरे नौकरी आगे ये वो इतना सौलभ्य वंचितर इदक कारण राज्य BJP सरकार होरतु बेरे यारू आगोदिल्ल नावु सन्मान नावु केंद्र सरकारक्के मत्तु मोदियवरिगे चिरऋणि याकंतंद्रे नमगे इल्लेवरेगू 75 वर्षदिंद इल्लेवरेगू यावदे ओंदु इदरनु सरकारदवरनु नम मीसलाति कोडदे वंचिसिदरु आदरे अवरु नम्म ओंदु इदन्न परिस्थिति नोडि नम्म समाजदागनु ओंदु होत्तु ऊटक्के इल्लारदंतवरु इद्दारे अंत अवरु परिगणिसि नमगे ओंदु मीसलाति कोट्रु 10% ಅದರ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಜಾರಿ ತರದೆ ನಮಗೆ ವಂಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯ. ಈ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಅಂದರೆ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಇದನ್ನು ಖಂಡಿಸುತ್ತದೆ. ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಧಿಕ್ಕಾರ ಇದೆ ಈ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ. ಈ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೇವಲ ಇದು ಸಿಂಗಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಒಂದೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ಆದರೆ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೊಂದು ಎಂಜಿನ್ ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟೇ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ನಮಗೆ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಾಗ, ಕೇವಲ ಉಳಿದವರಿಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಿಂಗಲ್ ಎಂಜಿನ್ ಅಂತ ನಾವು ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡೀವಿ. ಈ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಒಳಗಾಗಿ ಈ 10% ಜಾರಿ ಆಗದೆ ಹೋದರೆ ನಮ್ಮ 30-35 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ನಾವೇ ನಿರ್ಣಾಯಕರಾಗಿದ್ದೀವಿ ಬ್ರಾಹ್ಮಣರು. ಆಗದೆ ಹೋದರೆ ಈ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಜಾರಿ ಆಗದ್ರೊಳಗಾಗಿ ಇದು ಜಾರಿ ಆಗದೆ ಹೋದರೆ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೂಡಿ ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಅಲ್ಲದೇ ಪೂರಾ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ಮೂಲಕ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತೀವಿ. ಇದು ನಮ್ಮ ಎಚ್ಚರ. BOI ಬ್ರಾಹ್ಮಣವರ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಮತ್ತು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಇಂಡಿಯಾ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘಟನೆಗಳು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಂಘಟನೆ ಒಕ್ಕೂಟ ಜೊಡೆಗೂಡಿ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ರವೀಂದ್ರ ಕುಲಕರ್ಣಿ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು BOI. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪತ್ರಿಕಾ ಬಾಂಧವರಿಗೆ. ನಾನು ವೆಂಕಟೇಶ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಕಲಬುರಗಿ. ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮುದಾಯ ಅಂದರೆ ಭಾಳ ಸಮಾಧಾನ ಶಾಂತಿಯಂಥ ಸಮಾಜ ನಮ್ಮದೆಲ್ಲ. ನಮ್ಮದೇನದ ಅಂದರೆ ಈ 75 ವರ್ಷದಿಂದನೂ ಬೀದಿಗೆ ಬರಲಾರದಂಥ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗ್ಯದಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಈಗಿನ ಸರ್ಕಾರನೇ ಕಾರಣ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. EWS ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟದ್ರೂ ಸಹಿತಕ್ಕೆ 4 ವರ್ಷ ಆಯಿತು. ನಮ್ಮಲ್ಲಿ CET ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಹುಡುಗರಿಗೆ ಎಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆಗಲಿಕ್ಕತ್ತದ, ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಲೈಫೇ ಬರ್ಬಾದ ಆಗಲಿಕ್ಕತ್ತ ಹುಡುಗರು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಬಡವರು ಇನ್ನೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಏನೂ ತೊಗೊಳ್ಳಾರ್ದೆ ನಾವು ಇದರೊಳಗೆ ಅನಾಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಇರಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಬದುಕೋದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಜೀವನದೊಳಗೆ. ಈಗ ದೇವರು ಕೊಟ್ಟರೂ ಪೂಜಾರಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ
ಕರ್ನಾಟಕ ಗವರ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ಒಂದು ಪೈಸಾದನು ಕವಡಿ ಕಿಮ್ಮತ್ ಇರಲಾರದಂಗೆ ಏನೇನೋ ಕೊಟ್ಟು 10% ಒಳಗು ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಹೇಳಿಕತ್ತಾರ. ಅದನ್ನೊಂದು ಮತ್ತೆ ಕೋರ್ಟ್ ಸ್ಟೇಜ್ನಾಗ ತಂದು ಏನೂ ಆಗಲಾರ್ದಂಥ ಒಂದು ಸ್ಟೇಜ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಇದೇನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರೆ ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ನಾವು ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆಗೆ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ಈ ಸಲ ಮಾತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಪಕ್ಕ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. 20-30 ಸೀಟು ನಮ್ಮ ಬ್ರಾಹ್ಮಣರೇ ಹೆಂಗಾರು ನಾವು ಸ್ಟೇಟ್ನೊಳಗೆ ನಿರ್ಣಾಯಕರಿದ್ದೀವಿ. ಅದರೊಳಗೆ ನಾವು ಎಷ್ಟೊತ್ತಿದ್ರು ಅವರಿಗೆ ಈ ಸಲ ಸಿಸ್ಟಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಅವರಿಗೆ ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಆಮೇಲೆ ಇದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಜನತಾದಳದ ಮುಖಂಡರಾದ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರೆಡ್ಡಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ವಿಪ್ರ ಸಮಾಜದ ಕಡೆಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇವತ್ತು EWS 10% ರಿಜರ್ವೇಷನ್ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 3 ವರ್ಷ ಆಯಿತು ಆದೇಶ ಕೊಟ್ಟು. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಂಥ BJP ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಇವತ್ತು 10% ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಹಲವಾರು ಸಲ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಸಮಾಜಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕಂತ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಈ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು DC ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ಒಂದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕಂತ. ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಪಕ್ಷ ಬಾಜು ಇಟ್ಟು ಇವತ್ತೊಂದು ಮನುಷ್ಯತ್ವ ಇಟ್ಟು ಇವತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಮೇಲೆ ಒಂದು ಅಭಿಮಾನಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಗುರುವಾರ ಇದೆ ನಾನು ರಾಯರ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದು ಅದೇ ಬೇಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸಮಾಜಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿ ಅಂತ. ಇವತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಅಂದರೆ ನಾವು ಭಾಳ ಗೌರವ ಕೊಡ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲೇ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಿಕ್ಕರೆ ನಾನು ಕಾಲ್ ಕ್ಷಮ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಅಂಥ ಸಮಾಜಿಗೆ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿದ್ದಂಥ ಶಾಸಕರು ಈ ಸಮಾಜ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮೇಲೆ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಈ ಸಮಾಜ ಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇದ್ದರೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೊಡ್ರಿ ನೀವು ಸಮಾಜದವ್ರ ಜೊತೆ. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬೈಯಂತ ಅದು BJP ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡೋದಲ್ಲ. ಇವತ್ತು ಈ ಸಮಾಜ ಹಲವಾರು ವರ್ಷಲಿಂದ BJPಗೆ ಬೆಂಬಲ ಆಗಿ ನಿಂತಿದ್ದು ಇವತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜ ಇವತ್ತು BJPದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಆ ಶಕ್ತಿ. ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಲವಾರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಾಜದವರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ನಿಗಮ ಮಂಡಳಿ ಚೇರ್ಮನ್ ನಿಗಮ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಕ್ಯಾಟಗಿರಿ ಆಗ್ತಾ ಕೊಡ್ತಾರೆ. ನಾವು ಮೊನ್ನೆ ಗುಲ್ಬರ್ಗನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಾಜದವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಅವರಿಗೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜಿಗೆ ಯಾಕೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇವತ್ತು ಯಾಕೆ ಅವ್ರದ್ದು ಕಳ್ಕಳಿ ತಗೋತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮುಖಾಂತರ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ.